तुमचं आमचं नाटक आहे. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नाटक आहे. जय जिजाऊ जय शिवराय. तूच आदर्श माता तूच राष्ट्र माता. तूच आदर्श माता तूच राष्ट्र माता. तूच इथल्या मावळ्यांची शौर्य गाथा. तूच इथल्या मावळ्यांची शौर्य गाथा. तुझ्या औद्री जन्मलेल्या मावळ्यांच्या स्वाभिमानाने अभिमानाने झुकविते मस्तक. करते मानाचा मुजरा करते मानाचा मुजरा. माँ साहेब जिजाऊ जिजाऊ राजमाता राष्ट्रमाता यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. वडील लखोजीराव जाधव तर आई म्हाळसारणे यांच्या पोटी जन्मलेली जिजाऊ जिजाऊ ही काय साधारण स्त्री नव्हती. जिजाऊ ही काय साधारण स्त्री नव्हती. जगातील प्रत्येक स्त्रीने तिचा आदर्श घ्यावा अशी ती एक थोर राजमाता होती. थोर राजमाता होती. शहाजीराजांची वीर पत्नी होती. शहाजीराजांची वीर पत्नी होती. जाधव घराण्याची आदर्श लेख जाधव घराण्याची लाडकी लेख होती. भोसले घराण्याची आदर्श सून म्हणून राजमाता जिजाऊंना इतिहासात मानाचे स्थान आहे. मानाचे स्थान आहे. जोपर्यंत चंद्र तारे चमकत राहतील जोपर्यंत चंद्र तारे चमकत राहतील तोपर्यंत प्रत्येक मावळ्याच्या काळजावर माँसाहेब जिजाऊ हे नाव कोरलेले असेल. हिंद विश्वराज्य प्रत्यक्षात उतराविण्यासाठी जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान चातुर्य पराक्रम अशा अनेक गोष्टीचे सद्गुण देणार सद्गुणांचे बाळ करू देणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या. राजमाता जिजाऊ होत्या. तुझ्या योगदानाची किती वर्णावी महती. तुझ्या योगदानाची किती वर्णावी महती. तुझ्या कृतीतून झाली स्वराज्याची निर्मिती. तुझ्याच कृतीतून झाली स्वराज्याची निर्मिती. समान न्याय देण्याची वृत्ती व अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले. छत्रपती शिवाजी महाराजांना दिले. रणरागिणीचे रूप तू जिजाऊ. रणरागिणीचे रूप तू जिजाऊ. शौर्याची गाथा तू जिजाऊ. शौर्याची गाथा तू जिजाऊ. संस्काराची खान तू जिजाऊ. संस्काराची खान तू जिजाऊ. महाराष्ट्राची शान तू जिजाऊ. महाराष्ट्राची शान तू जिजाऊ. माँसाहेब जिजाऊंच्या विजयी गाथेला जीवन कार्याला त्यागाला कोटी कोटी नमन. धन्यवाद.